जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टर सध्या डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत. मागण्या मान्य होत नाही तोवर काम बंदची घोषणा डॉक्टरांनी केली आहे. नेमकं असं काय झालंय, या संपकरी डॉक्टरांच्या मागण्या काय आहेत, हेच पुढील काही मिनिटात जाणून घेऊयात. डॉक्टर तात्याराव लहाने हे आम्हाला सर्जरी करू देत नाहीत. महिला निवासी डॉक्टरांशी बोलताना अपशब्द वापरतात. कायम प्रत्येक सर्जरी स्वतः करण्याचा त्यांचा हट्ट असतो. ते नसले की कोणत्याही पदावर कार्यरत नसणारे त्यांचे पुत्र डॉक्टर सुमित लहाने हे सर्जरी करतात, पण निवासी डॉक्टरांना सर्जरी करू दिल्या जात नाहीत. शिवाय 3 महिन्यांचं वेतन देखील निवासी डॉक्टरांना दिलं गेलं नाही, असे अनेक आरोप नेत्रशल्य चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉक्टर रागिणी पारेख आणि डॉक्टर तात्याराव लहाने यांच्यावर करण्यात आले. या डॉक्टरांच्या आंदोलनाला जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने देखील पाठिंबा दिलाय. या आंदोलनाबाबत डॉक्टरांचं नेमकं म्हणणं काय ते पाहूया. आंदोलनात येते की हा कोणतं पॉलिटिकल प्रॉब्लेम आहे, केला दोन जणांचा संघर्ष दाखवण्यात येते, पण ॲक्च्युली हा रेसिडेंट्सचा प्रॉब्लेम आहे. जे ऑप्थेल्मॉलॉजीचे जे रेसिडेंट्स आहे ते 20-25 वर्ष झाले सफर करतात. हा प्रॉब्लेम आजचा नाही आहे, हा प्रॉब्लेम गेले अनेक वर्ष चालू आहे. मागचे जे 1996 झालं, 2000 झालं, त्या बॅचचे रेसिडेंटचे आज फोन येतात की हे तुम्ही घेतलेलं पाऊल बरोबर आहे, आम्हाला त्या काळात पण हा प्रॉब्लेम आला होता, पण जो पुढचा व्यक्ती आहे त्यांचं एवढं मोठं पॉलिटिकल हे बॅकग्राऊंड पाहून हे पाहून आम्ही पण दबून राहिलो. आणि आम्ही 3 वर्षात काहीच सर्जरी शिकलो नाही. राऊंड्सवर असताना वगैरे फिमेल विद्यार्थी असो मेल विद्यार्थी असो त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या शिव्या सर्व गैरवर्तन करण्यात येते. म्हणजे एक रेसिडेंट आहे, रेसिडेंटची पण एक डिग्निटी असते, रेसिडेंटचा पण एक सेल्फ रिस्पेक्ट असतो, तो कुठेच बघायला मिळत नाही. राजीनामे जोपर्यंत ॲक्सेप्ट होत नाही आणि नवीन रिक्रुटमेंट होत नाही तोपर्यंत आम्ही स्ट्राईक कॉल ऑफ करणार नाही आहे. जोपर्यंत आमच्याकडून रुग्ण येतात तिथे ऑपरेट करायला जे नेमणूक झालेली प्रोफेसर्स आहे त्यांनी ऑपरेट करायला पाहिजे. लहाने सरांचे चिरंजीव डॉक्टर सुमित लहाने ते कोणतीही पोस्ट नसताना इथून ऑपरेट करतात, तर ते कितपत योग्य हे पण आम्हाला. विद्यार्थ्यांच्या या आरोपांना कंटाळून डॉक्टर तात्याराव लहाने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे, ते नेमकं काय म्हणाले ते पाहूया. रुजू झालेले निवासी डॉक्टर आम्हाला मोठी जिंदगीची शस्त्रक्रिया देत नाही आणि ती द्यावी याच्यासाठी ते त्यांनी असहकार सुरू केला आणि त्याच्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही त्यांना नियमानुसार जे काही NMCC नियम आहे की त्यांचं ट्रेनिंग करत असताना टप्प्याटप्प्याने करावं, पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा, त्या टप्प्याप्रमाणे आम्ही ट्रेनिंग करतो. आमचे जे थर्ड इयरचे निवासी डॉक्टर आहेत त्यांनीही लिहून दिलं आहे की या विभागामध्ये सगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं आणि त्यांचा आमच्या विभागाचा 3 वर्षाचा अनुभव आहे. तर ते न लक्षली चौकशी अधिकारी म्हणून डॉक्टर अशोक आनंद यांची नियुक्ती केली की ज्यांची चौकशी डॉक्टर रागिणी पारेख यांनी केली होती आणि त्यांनी आमच्या 5 डॉक्टरांच्या विरोधामध्ये 1800 गुन्हा नोंदवला होता. आम्ही असं सांगितलं की यांना तुम्ही फक्त बदला आणि कुणीही अध्यक्ष नेमा, आम्ही चौकशीला यायला तयार आहेत, पण तसं न करता प्रशासनाने एकाच बाजूने चौकशी करून तो जो रिपोर्ट आहे तो शासनास पाठवण्यात आला. आमचं असं म्हणणं आहे आम्ही 30 वर्ष काम केलं, 30 वर्ष काम केलेलं आमचं न लक्षात घेता 6 महिन्यापूर्वी आलेल्या निवासी डॉक्टरांची तक्रार घेणं हे आम्हाला योग्य वाटलं नाही आणि मग आम्ही आमच्यावर जर विश्वासच नसेल तर मग इथं काम करणं योग्य होणार नाही म्हणून आम्ही सर्वांनी राजीनामा दिला आणि डॉक्टर रागिणी पारेख यांनी विहारेच घेतली आहे. आम्ही तसं पत्र यांना दिलं आहे अधिष्ठातांना आणि माननीय सचिव महोदयांना आम्ही भेटून ते पत्र दुपारी 4:30 त्यांना आम्ही दिलेलं आहे. तात्याराव लहाने यांचा राजीनामा मिळाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही असा पवित्रा या निवासी डॉक्टरांनी घेतलाय. त्यांच्या आणि डॉक्टर लहाने यांच्या या वादात रुग्णांची गैरसोय तर होत नाही ना, शिवाय डॉक्टर लहाने यांचा राजीनामा प्राप्त झालाय की नाही याबाबत रुग्णालयाच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एक बंद पाकिट आलं म्हणून सांगितलं, त्यांना मी ते माझ्या देखत उघडायला सांगितलं. त्यात काही राजीनामे आहेत पण त्यातील एकही राजीनामा हा राजीनामा म्हणून स्वीकृत करण्याच्या विहित पद्धतीत नाही आहे. त्याच्यापैकी एक सोडला तर इतर राजीनाम्यात तारखेचाच उल्लेख नाही आहे, त्यामुळे तो ग्राह्य धरणं कठीण आहे. काहीमध्ये छायांकित प्रत आहे
मूळ प्रत नाही आहे. काही आणि प्रत्येक राजीनाम्यात वरिष्ठ अधिकाऱ्याची त्या राजीनाम्यासंबंधी शिफारस किंवा नामंजुरीची शिफारस असते, ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यात नाही आहेत. डॉक्टर तात्याराव लहानेंचं देखील एक अर्ज आहे ज्याच्यात अधिष्ठातांचा उल्लेख नाही आहे, मात्र ते सादर आमच्याकडे झालं आहे. आणि त्यांचं पद ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय किंवा जे जे हॉस्पिटलमध्ये नाहीच आहे. त्यांची नियुक्ती ही सचिव कार्यालयातून झाली आहे. त्यांचं मानधन हे अलिबागच्या मेडिकल कॉलेजमधून निघतं आणि त्यांचं कार्यालय हे जी टी हॉस्पिटलमधल्या हायराईज बिल्डिंगमधल्या 7व्या मजल्यावर आहे. त्यामुळे त्यांचा ह्या आस्थापनेशी काहीच संबंध नसल्यामुळे त्याचं म्हणजे ते आम्ही फक्त योग्य कार्यालयाला फॉरवर्ड करू आणि ज्यांच्यात तारीख नाही आहे त्यांना विचारू की हे खरंच तुमचं आहे का, ज्याचे छायांकित प्रत आहेत त्यांचं जर खरंच असेल तर मूळ प्रत. रुग्णालय प्रशासन आणि निवासी डॉक्टरांच्या या संघर्षात सर्वसामान्य रुग्ण भरडला जातो आहे इतकं मात्र नक्की. आता हे आंदोलन कुठवर जाणार, यातून नेमकं काय निष्पन्न होणार आणि काय तोडगा काढला जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शुभम पाटील, लोकमत, मुंबई.